नवी मुंबईच्या दक्षिण भागातील सर्व सिडको नोटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सिडकोच्या संकल्पाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रोखले आहे. कळंबोली ते उरण फाटा टी जंक्शन आणि आमरं मार्गावर सिडको 125 सीसीटीव्ही कॅमेरे लावणार आहे. मात्र या मार्गाचा विस्तार करणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे कॅमेरे लावण्यास परवानगी नाकारली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सिडकोने 2 वर्षांपूर्वी दक्षिण नवी मुंबई क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. खारघर नोडमध्ये 128 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर कळंबोली कामोठेतही कॅमेरे लावले. सिडको या संपूर्ण प्रकल्पावर 110 कोटी रुपये खर्च करणार आहे. खारघर कळंबोली कामोठे नवीन पनवेल या सिडको नोड बरोबरच राष्ट्रीय महामार्गात मोडणाऱ्या कळंबोली सर्कल ते पनवेल उरण टी जंक्शन आणि बेलापूर खिंडीतील उड्डाणपूल ते उलवा गावापर्यंतच्या आम्र मार्गावर 126 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या मार्गावर कंटेनर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे या मार्गावर कंटेनर चोरी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. पोलिसांच्या सूचनेवरून कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तूर्त नकार दिला आहे. मार्गाची रुंदी 11 मीटरने वाढवली जाणार आहे, त्यामुळे रुंदीकरणानंतर या प्राधिकरणांकडून परवानगी मिळवणे कठीण झाले आहे.